हॉस्पिटलमध्ये ह्या हॉस्पिटल तुमच्या हॉस्पिटलमध्ये 12 तारखेला ॲडमिट झाले आणि रात्रीची वेळ होती. सो आय थोडी घाबरली होती कारण का बाळाची पोझिशन ब्रीच होती आणि ऑलमोस्ट इट वॉज एक्सपेक्टेड लाईक इट वॉज अ सिझरियन डिलिव्हरी. सो माझ्या मनात थोडी भीती होती की आता कसं होणार आणि ऑल दॅट. मग 13 तारखेला सकाळी उठले आणि आम्हाला सिस्टर्सने खूप कम्फर्टेबल केलं की घाबरू नका अँड ऑल, सगळं ठीक होईल, तुम्ही फक्त शांत राहा, कॉन्फिडेंट राहा, सगळं व्यवस्थित होईल. आणि ते मला लेबर रूम फर्स्ट ते मला लेबर रूममध्ये घेऊन गेले आणि लेबर रूममध्ये घेऊन त्यांनी सगळी माझी व्यवस्थित तिथे प्रिपरेशन करत होते. पण माझ्या मनात खूप भीती होती ॲज इट वॉज माय फर्स्ट ऑपरेशन. ह्याच्या पहिले माझं कधीच ऑपरेशन पण नव्हतं, कुठलंच ऑपरेशन नव्हतं झालं, त्याच्यामुळे खूप घाबरले होते मी. मग व्हीलचेअर वगैरे बघून तर अजूनच मी एकदमच घाबरले. मग सगळी पण त्यांनी एकदम व्यवस्थित तयारी केली, सिस्टर्स माझ्याशी एकदम व्यवस्थित फ्रेंडली बोलत होत्या आणि फायनली व्हीलचेअर आली आणि मला ऑपरेशन थिएटरला नेलं. ऑपरेशन थिएटर पण मी फर्स्ट लाईफमध्ये फर्स्ट टाईम बघितलं. मी आत्तापर्यंत फक्त मूवीजमध्ये बघितलेलं. आतमध्ये गेल्यावर ॲनेस्थेशिस्ट होते. ही वॉज सो फ्रेंडली लाईक की काही ना होणारच नाही, इंजेक्शन देणार आहे फक्त मॅडम, नॉन कम्फर्टेबल राहा. ॲनेस्थेशिस्ट खूप म्हणजे ॲनेस्थेशिस्ट बरोबरचा एक्सपिरियन्स चांगला होता आणि त्यांनी मला खूप इंजेक्शन द्यायच्या अगोदर व्यवस्थित छान बोलले, सगळं विचारलं, मॅडम काय तुमचं नाव काय नॉल सगळं विचारून घेतलं. आणि डायरेक्टली असं स्टार्ट नाही केलं त्यांनी, डायरेक्ट बसा आणि इंजेक्शन देतो. त्यांनी मला खूप कम्फर्टेबल केलं. त्याच्यानंतर फायनली मी त्यांना बोलत होती प्लीज मला हळू इंजेक्शन द्या, मला खूप भीती वाटते. नॉर्मली इंजेक्शन देताना पण मी खूप घाबरते, माय हजबंड नोज. त्याच्यामुळे आणि हा फायनली दे स्टार्टेड की इंजेक्शन आता मॅडम देणार. एकदम कम्फर्टेबली त्यांनी इंजेक्शन दिलं मला. सो आय वॉज लाईक ओके झालं इंजेक्शन, ते म्हणले हां झालं पण इंजेक्शन. मग महेश सर आले आणि महेश सर ते ही इज सो नाईस पर्सन अँड फ्रॉम स्टार्ट ओनली आय वॉज सो कम्फर्टेबल विथ हिम. सो ही वॉज लाईक आता येणार बाळा घाबरू नका, 10-15 मिनटात होऊन जाईल, बाळ हातात असेल तुमच्या. तर मग त्यांनी ऑपरेशन स्टार्ट केलं आणि मला समजलं पण नाही कधी बाळ बाहेर आलं आणि त्यांनी बोललं तुम्हाला मुलगा झाला, रामनवमीच्या दिवशी तुम्हाला राम झाला. आणि आय वॉज सो हॅपी की मी बाळाचा फेस पहिला बघितला आणि मग एव्हरीथिंग वॉज डन. थोडं पेन होतं बट इट वॉज वर्थ की बाळ बघून इट वॉज सो वर्थ गिविंग बर्थ टू हिम. आणि मग मी ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आले. फर्स्ट सेकंड डे वॉज पेनफुल बट सिस्टर्स अँड अदर स्टाफ इज सो गुड, दे वर सो हेल्पफुल ॲट नाईट ॲट डे एनी टाईम एनी डे. आम्ही जेव्हा पण त्यांना बोलवायचो लगेच सर्व्हिस द्यायला ते लोक येत होते सगळं. आणि मला आता ते घरी जाऊन तेच मिस होणार की बाळाला बांधताना त्यांची आठवण येणार आहे. बाळाची काही प्रत्येक सर्व्हिस फीड करायचे बाळाला, एक्स्टर्नल फीडिंग करायचे. खूप चांगली सर्व्हिस मला मिळालेली आहे. तर ओके सो ॲडिंग फ्यू थिंग्स टू हर, बेसिकली खूप छान डॉक्टर आहेत महेश सर. फॉर लास्ट 9 मंथ्स वी हॅव दॅट एक्सपिरियन्स विथ हिम. खूप कम्फर्टेबल करतात. बेसिकली फर्स्ट डे जेव्हा ही महेश सरांना भेटली आणि त्यांनी जेवढं आम्हाला लोकांना कम्फर्टेबल केलं की दिस इज अ नॅचरल प्रोसेस, त्या दिवशीपासून आजपर्यंत कधी आम्हाला टेन्शन म्हणून नाही आलं. सो बेबी वॉज इन ब्रीच कंडिशन, दॅट वॉज द ओनली कॉम्प्लिकेशन. बट ते पण म्हणाले की आपण खूप छान करू, खूप व्यवस्थित करू. सो 12 एप्रिलला ती संध्याकाळी ॲडमिट झाली. बाकी सगळं तर तिने सांगितलंच आहे. फ्यू पॉईंट्स टू ॲड इज क्लिनलीनेस, हॉस्पिटल खूप जास्त क्लीन आहे. स्पेशल रूम मिळाली, बाथरूम एव्हरी डेमधून 3-4 वेळा लाईक साफसफाई होते, प्रॉपर साफसफाई होते. नंतर कुठलाही डिव्हाइस फॉल्टी नाही आहे. फॉर एक्झाम्पल AC एव्हरीथिंग इज वर्किंग फाईन. रात्री बाळाला आम्ही 3-3, 4-4 वेळा बाहेर घेऊन जातो चेंजिंगसाठी. सगळ्या मावशी खूप कोऑपरेटिव्ह आहेत.
चार चार वेळा त्यांनी चेंजिंग केलं बाळाचं, रात्री 3 वाजता 4 वाजता वगैरे, आणि मतलब काही चेहऱ्यावर काहीच नाही, ऑलवेज स्माइलिंग एव्हरीबडी. सो दॅट वॉज वन ऑफ द गुड एक्सपिरियन्स. अनदर थिंग इज द फूड, व्हेरी टेस्टी. आय मीन आय हॅवंट मतलब 4-5 दिवस आहे आम्ही ही टेस्ट करा ही खाते, पण त्यातलं मी थोडंसं टेस्ट करतो नेहमी, बिकॉज आय लाईक टू हॅव डिफरंट टेस्ट. पण खूप छान फूड आहे, स्वीटनेस वगैरे स्पेशल, म्हणजे सगळ्या टेस्ट त्यामध्ये असतात, आंबट, गोड, तिखट एक्सेट्रा. आणि महेश सर नेहमी जसं म्हणतात की काहीच पथ्य पाहायचं नाही, विच इज लाईक यु नो रिअली सुदिंग फॉर अस. टॉकिंग अबाउट द केअर, आवर बेबी हॅड द सिव्हिअर जॉईंट डिस्काउंट विच वॉज लाईक अबोव ॲव्हरेज, आणि त्यासाठी आनंद सर आणि त्यांचे जे असिस्टंट डॉक्टर होते त्यांची खूप हेल्प झाली. विदिन 2 डेज दे कंट्रोल्ड इट विथ द फोटोथेरपी सेशन्स. आनंद सर पण खूप कोऑपरेटिव्ह आहेत, 2-2 वेळा त्यांचं सेशन व्हायचं, ते येऊन जायचे. आज पण आमचं फायनल सेशन झालं, खूप कम्फर्टेबल करतात ते पण बाळासाठी वगैरे, कशी काळजी घेतली पाहिजे, काय त्यांचं डायट असलं पाहिजे, हाऊ वी शूड प्रोसीड विथ इट एट्सेट्रा एट्सेट्रा. सो लाईक ऑल सेशन्स वेंट वेल. वन मोर थिंग आय वॉन्ट टू हायलाईट इज द ग्रॅटिट्यूड जेस्चर, की शेवटी आपल्या हातामध्ये तुळशी देतात, विच इज लाईक खूपच छान आहे हे जेस्चर, अँड आय एम लाईक रिअली इम्प्रेस्ड विथ इट. आय विल डेफिनेटली सजेस्ट दिस हॉस्पिटल, दिस स्टाफ अँड दिस डॉक्टर टू व्हेनेवर आय फाइंड एनीबडी. सो फायनली अ व्हेरी बिग थँक्स फ्रॉम अवर साईड दॅट वी हॅड such a sweet baby, now he's sleeping, generally he's crying, but this is one of the lifetime experience we had, and really thanks to both the doctors and the staff for it. Thank you.